केंद्र शासनाने देशभरात स्वच्छ भारत अभियानाची राष्ट्रीय चळवळीला सुरुवात केली असून केंद्रीय नगरविकास विभागाने स्वच्छता सर्वेक्षण 4, 5 आणि 6 जानेवारी 2017 ला होणार आहे. तर यामध्ये देशभरातील 500 शहरांचा समावेश असून या सर्वेक्षण स्पर्धेत औरंगाबादकरांनी सहभाग घेतला आहे. शहरांमध्ये आरोग्यपूर्ण स्पर्धा निर्माण होण्यासाठी केंद्रीय नगरविकास विभागाने देशातील 73 शहरांमधील सर्वेक्षण 2016 पासून सुरू केले. यामध्ये औरंगाबाद शहराचा 56वा क्रमांक आलेला आहे. या धर्तीवर परत एकदा नगरविकास विभागाकडून स्वच्छ सर्वेक्षण 2017 हे देशातील ज्या शहरांची लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे अशा 500 शहरांमधून 4, 5 आणि 6 जानेवारी 2017 रोजी हाती घेण्यात येणार असून या स्पर्धेमध्ये औरंगाबाद महानगरपालिकाही सहभागी होत असल्याचे शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महानगरपालिका आयुक्तांनी सांगितले. आज जे मुख्य विषय होता की जो जनवरीच्या फर्स्ट वीकमध्ये स्वच्छ भारत सर्वेक्षण औरंगाबादमध्ये होणार आहे, टीम येणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, तर त्यानिमित्ताने ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या वतीने जो तयारी झाली आहे त्याबाबत आणि तसेच बाकी जो लोकांच्याकडून आम्हाला जो अपेक्षा आहे, लोकांना आम्हाला विनंती आहे की कशा प्रकारचे आपल्याला पुढे जायचं आहे जेणेकरून आपला औरंगाबाद शहर जो मागच्या वर्षी 56 नंबरवर होता तो ह्या वर्षी आपल्याला कसं आपलं 10 मध्ये करता येईल त्याबाबत हे पूर्ण आम्ही एक डिस्कशन केलेले आहे. आणि आम्ही रिक्वेस्ट केलेले आहे, आम्ही सर्वांना हे केलेले की जास्तीत जास्त याची पब्लिसिटी व्हायला पाहिजे जेणेकरून आपला शहर 10 मध्ये आणता येईल. या स्पर्धेमध्ये औरंगाबाद शहराचा पहिल्या 10 मध्ये नंबर येण्यासाठी सर्व औरंगाबाद वासियांनी स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनात सहकार्य करावे असे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले. ज्या ठिकाणी आम्ही कलेक्ट करतो त्या ठिकाणी सोर्स सेग्रिगेशन एट सोर्स झाले तर नक्कीच आहे की सुका कचरा आणि ओला कचऱ्यामध्ये जो आपला आजची डेटमध्ये 85 वॉर्ड्समध्ये गोळा होतो ते पूर्ण 115 वॉर्डमध्ये आम्ही सुका कचरा ओला कचरा एकत्रित करू शकतो. दुसरी विनंती राहणार आहे की आपण कचरा ज्या ठिकाणी जो साईट्स आहे त्याच ठिकाणी टाकायचे आहे, कुठे प्रकारचा जो डिवायडर्सवर आहे किंवा फुटपाथवर आहे अशा प्रकारचं टाकू नये. यावेळी उपायुक्त शेख सिकंदर, संपर्क प्रमुख अहमद तोशीफ यांच्यासह महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.